तर मित्रों आता आम्ही कन्याकुमारी मध्ये आहे आणि आता आम्ही चाललोय सनसेट पॉइंट बघायला। थोड़ा वेळ तिथे दाखवतो। टॅटू वगैरे ची दुकान खूप आहे। बीच बघू शकता कडलाचे। थोड़ी घाई आहे म्हणून चाललोय। जरा सनसेट पॉइंट थोड़ा लांब राहिलाय त्याच्यामुळे पटपट चाललोय। ढगांमध्ये सूर्य लपलाय पण दिसतं का नाही काय। चलो चलो भागो काय तो मार तावड़े भगाओ, तावड़े भगाओ, इसको भगाओ इसको। तो मित्रांनो हा आहे सनसेट पॉइंट। बघू शकता तुम्ही सनसेट बघायला। हा आहे समुद्राच्या कडेने। तर मित्रांनो तुम्हाला हे लाईट हाऊस दिसतंय का? हे कन्याकुमारीचे इथलं लाईट हाऊस आहे। बघू शकता कसं गोल गोल फिरतंय। कदाचित तुम्हाला दिसलं लाईट हाऊस। बघू शकता मित्रांनो आता आपण चाललोय स्वामी विवेकानंदच्या टेम्पलकडे जे समुद्रात आहे। तर त्याला असे एंट्री तुम्हाला जायला लागतं। तर मित्रांनो ही आहे बोटला जाण्याची लाईन। आम्ही इथे सकाळी 6 वाजल्यापासून थांबलोय। गर्दी खूप मागेपर्यंत गेलेली आहे। तो जर तुम्ही रामेश्वरला येत असाल आणि स्वामी विवेकानंदचं बघायचं असेल तर अशी लाईनीमध्ये उभं राहून तुम्हाला लवकर येऊन लाईनीमध्ये थांबा, नाही तर खूप वेळ जाईल तुमचा। तर पुढं जो पॉईंट दिसतोय तो आहे त्रिवेणी संगम। तर पुढं जे पॉईंट दिसतोय ते तीन समुद्र एकत्र आले आहेत। बघा मला पाणी जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ग्रीन ब्ल्यू येलो असे पाणी आहे। बघा इकडून हवा येते तिकडून परत सगळं आहे। त्याच्या समोर आहे स्टॅच्यू म्युझियम। पण बॅड लक आहे आमचं की पाणी कमी झाल्यामुळं मला तिथे जाता येणार पाणी तर चालू होणार आहे। पॉइंट एक लाइट हाउस।